हरिओम श्री राम अपद्य मी नीता विरा शानबाग ठाकुर्ले केंद्रात आहे. मी लग्न होऊन कर्नाटकातल्या कुमटाहून आली, डोंबिवलीत राहायला 1993 मध्ये. तर प्रिया विरा साखरदांडे ह्यांनी मला एक उपासन विठ्ठल मंदिरमध्ये उपासना आहे असं सांगितलं, म्हणून आपण तिकडे गेलो. उपासना हे सगळं झाल्यावर मला खूप बरं वाटलं आणि मी तिला एक फोटो आणि उपासना पुस्तिका द्यायला सांगितलं आणि त्यांनी मला ते आणून दिलं. ती मी रोज श्रद्धेने उपासना करायला सुरुवात केलं. एक दिवस असं अनुभव आला की मला बापूंचं आणि मी पांढरमाडीचा माझ्या भावे मोठेवीरांच्या घरापासनं येताना KDMC ची एक बस पकडली आणि मागे जाऊन बसली. तेवढं रश्न होतं म्हणून मी काय केलं, ब्राह्मण सभाजवळ उतरायचं होतं तर ड्रायव्हरने ब्राह्मण सभाजवळ थांबवलं की मी पटकन मागच्या दारातनं उतरली. तर असं ते ड्रायव्हरला कळेना, त्यांनी ड्रायव्हिंग बस सोडलं. तर मी बॅलन्स चुकून एकदम पडणार होती तेव्हा मला कोणीतरी एक अजानुभव व्यक्तीने असं पकडलं आणि मी घाबरली आणि थोडं वेळ असं थांबली की आजूबाजूला बघितलं कोणीच नाही ते तिकडे. आणि मला असं वाटलं कोण आहे मला असं पकडलेलं. तर मला असं एक बाईचं असं आवाज आला, अनिरुद्ध बापू अनिरुद्ध बापू असं. मला एक वेळा कळेल असे झाले, हो मी बापूंचं उपासना करते ना म्हणून मला आज बापूंनी जिवंत ठेवले, मी आता जिवंत त्यांच्यासमोरेच आहे असं मला वाटायला लागलं. आणि मी तेव्हापासून बापूंच्या चरणी खूप श्रद्धेने जाते आणि त्यांच्या उपासना करते. हरिओम श्रीराम.